अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू तपासणी यंत्रणेसह प्रयोगशाळेचे ऑनलाईन उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले। यामुळे रायगडकरांना आता जिल्ह्यातच कोरोना चाचणी करता येणार असून त्याचा रिपोर्ट 24 ते 48 तासात मिळणार आहे। सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री प्रशांत पाटील ग्रामपंचायत सदस्य आंबिवली तालुका पेण। सौ नेहा प्रशांत पाटील सरपंच आंबिवली तालुका पेण। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील खड्ड्यांची चाळ निर्माण झालेली असल्याने यावर्षी देखील मुंबई ठाण्याहून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना आपला प्रवास खड्ड्यातूनच करावा लागत आहे। यामुळे या महामार्गाचे ठेकेदार संबंधित अधिकारी आणि राज्य सरकार यांचा निषेध व्यक्त करून या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज RPI आणि दीपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना आणि येथील स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन पेण ते नागोठणे या 25 किलोमीटर अंतरावर महामार्गावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावण्याचा अनोखे आंदोलन केले। यावेळी रायगड उपजिल्हा अध्यक्ष परवेश वाघेला RPI पेण विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रशांत पाटील पेण तालुका अध्यक्ष प्रतीक मढवी विभाग प्रमुख मोहन नागावकर कार्याध्यक्ष विनोद जोशी खजिनदार गणेश राऊत प्रवीण म्हात्रे सूर्या भोईर सुधाकर पाटील करण वाघेला संतोष चव्हाण आदि उपस्थित होते। सदर्व सरकारने याच्यावर गांभीर्याने लक्ष घेण्याचे आवाहन, अन्यथा आम्हाला गणपतीच्या नंतर एवढा भरपूर आंदोलन करावं लागेल, ते सारीबाजीच्या गाड्या बंद होतील। सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री प्रशांत पाटील ग्रामपंचायत सदस्य आंबिवली तालुका पेण। सौ नेहा प्रशांत पाटील सरपंच आंबिवली तालुका पेण। गेली 3 दशकं मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ परिसरात म्हाप्रळ नवतरुण मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व धर्मीयांना घेऊन सामाजिक उपक्रम करीत आहेत। गेली 10 वर्ष या मंडळाचे अध्यक्ष मुस्लिम समाजाचे होते। अशाच प्रकाराचा आदर्श जपत अनंत चतुर्दशीपर्यंत दरवर्षी साजरा होणारा गणेशोत्सव यंदा मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे फक्त 1.5 दिवस साजरा करण्याचा मंडळाचा निर्णय झाला आहे। अत्यल्प खर्च करून देणगीतून मिळालेली उर्वरित रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करून समाजासमोर मंडळाने आदर्श निर्माण केला आहे। म्हसळा बाजारपेठेमध्ये गुरुवारी व शुक्रवारी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी तालुक्यातील 83 खेडेगाव व वाड्यांवरील नागरिकांनी एकच गर्दी केली होती। दिवसेंदिवस कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी रायगड यांनी गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक नियमावली तयार केली होती, मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत पोलीस प्रशासन वगळता म्हसळा नगरपंचायत व स्थानिक प्रशासन बाजारातील गर्दी आटोक्यात आणण्यात कोणत्याही प्रकारे प्रयत्न केले नाहीत। यामुळे म्हसळा तालुक्यातील सणासुदीच्या काळातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। गणपती आले पण घराबाहेर तर पडायचं नाहीये, मग घरी बसून काय करणार? चला जाखडी नृत्य करू। कोकणातील नृत्य परंपरेचा मुकुटमणी म्हणजे जाखडी नृत्य। या नृत्याचा वारसा जपूया, चला आपणच नाचूया।